मध्ये निर्भया या मुलीवरती भीषण असा बलात्कार आणि तिला खून अशा प्रकारची घटना घडली होती. काही दिवस त्या परिस्थितीशी संघर्ष करून नंतर तिचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या कोर्टांमध्ये निकाल लागून आरोपींवरती शिक्कामोर्तब झालं, परंतु प्रत्यक्षामध्ये फाशीची अंमलबजावणी 20 मार्चला म्हणजे 7 वर्ष 3 महिन्यांनी झालेली आहे. कायदा नवीन बदलला तरीसुद्धा हा खटला मात्र पूर्वीच्या कायद्याप्रमाणे चाललेला आहे. मुळामध्ये एका कोर्टामध्ये निकाल झाल्यावर परच्या कोर्टात जाण्यापर्यंत आरोपीचं स्वतःला त्याला अधिकार असतो, परंतु इथे वेगवेगळ्या पळवाटा काढून कशा प्रकारनी ती फाशी पुढे ढकलता येईल यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु कायदेशीररित्या फाशीची अंमलबजावणी झाल्यामुळे बलात्कार विरोधी कायद्याला एक मोठं बळ मिळालेलं आहे. ज्या मुलींना निर्भयतेने आणि सुरक्षितपणे फिरता येत नाही अशा अनेक मुलींच्या केसेस प्रलंबित आहेत, त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण होऊ शकतो आणि अशा पद्धतीने गुंडगिरी करून महिलांवरती अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा होतेच आणि ती सुद्धा देहदंडाची, अशा प्रकारचा संदेश देखील आजच्या फाशीमधून गेलेला आहे. मी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा ठेवते की त्यांनी मधल्या वेळ काढून प्रकारच्या ज्या प्रक्रिया असतात त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं. आज निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली. माझ्या ह्या भगिनीला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला याचं मनाला समाधान वाटतं. गेली 7 वर्ष निर्भयाच्या आईने यासाठी जो संघर्ष केला त्यासाठी त्यांना मनापासून सॅल्यूट. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ज्या आरोपींना आज फाशीची शिक्षा झाली त्याबद्दल न्यायव्यवस्थेलाही मनापासून धन्यवाद देतो. यामध्ये समाजाने एकत्रित येणं आणि अशा विकृतींचा बिमोड करणं, नायनाट करणं यासाठी समाजाचं प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. यानिमित्तानं कधीकधी वाटतं की उशिरा दिलेला न्याय हा सुद्धा अन्याय असू शकतो. म्हणून राज्याचे गृहमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री यांना माझी मनापासून विनंती आहे की त्यांनी लवकरच महाराष्ट्र दिशा कायदा लागू करावा आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केलेल्या बलात्काराच्या आरोपींना तात्काळ वीज कालमर्यादेमध्ये फाशीची शिक्षा व्हावी असाही कायदा आणावा अशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींच्या वतीने मी नम्र विनंती करते. निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्यात आलेली आहे आणि शेवट आज एक दर्द भरे इंतजार का आखिरकार अंत हो गया असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. वेळ लागला परंतु सुयोग्य असा निर्णय घेतला गेला. हैदराबादमध्ये आपण बघितलं की त्वरित न्याय मिळाला, परंतु या ठिकाणी न्यायालयीन संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू जी अधिकतम शिक्षा आहे ती या आरोपींना देण्यात आलेली आहे. आपल्याला हेही विसरता येणार नाही की दिल्लीच्या निर्भयासोबत जी घटना झाली ती क्रूरतेचा कळस होती. रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये ही घटना जी आहे ती त्या ठिकाणी नमूद केली होती. संपूर्ण देश हळहळला होता. तिच्या आई वडिलांचा संघर्ष अतिशय वेदनादायी तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलाय. मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या निर्णयामुळे उशीर लागतो पण न्याय मिळतोच. या न्याय व्यवस्थेवरती पूर्णपणे आपल्या समाजाचा जो आहे तो पूर्ण एकदा विश्वास दृढ होईल. एवढंच नाही तर या निर्णयाचा प्रभाव हा दीर्घकालीन असेल. आज जो निर्भया केस में रात को 12:10 पे जो न्यायालय ने अपना फैसला सुनाया है, उस न्यायालय का पूरी महिलाओं के तरफ से, एक भारत देश में रहने वाली महिला के तरफ से मैं न्यायालय का बहुत बहुत अभिनंदन करती हूँ. पिछले 7.5 वर्षों में वो निर्भया के पेरेंट्स, निर्भया की माता, निर्भया के पिताजी, निर्भया की पूरी फैमिली जिस तरीके से हिम्मत से ये केस लड़ती आई और निर्भया को मैंने न्याय दिलाना है और इस देश में रहने वाली हर एक महिला, हर एक बहन, हर एक वो माँ इस केस के निर्णय का इंतजार कर रही थी और आज मुझे आई एम प्राउड टू बी इंडियन वुमेन और आज इंडिया में रहने वाली भारत देश की एक महिला होने के नाते मुझे गर्व महसूस हो रहा है कि मेरे देश में महिलाओं को न्याय मिल रहा है. इसलिए न्यायालय का दिल से बहुत बहुत अभिनंदन करना चाहूंगी और न्यायालय को एक और विनंती है कि ऐसे जितने भी केस इस देश में पेंडिंग है उन्हें फास्ट ट्रैक में लाकर 3 महीने के अंदर उन्हें ऐसे ही उनका भी स्वागत किया जाए और उनको भी फांसी ऐसे ही तरीके से दिया जाए. उसकी भी हम भारत देश में रहने वाली हर एक महिला उसका इंतजार करेंगे. और आज जब सुबह 20 तारीख को 5:30 बजे जब ये 4 ही दोषियों को देश में पहला फांसी ऐसी होगी कि चारों दोषियों को एक साथ फांसी होगी. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा
आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.